महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज जुन्नर शहरामध्ये आगमन झालेलं आहे. जुन्नरकरांनी त्याचप्रमाणे हजारो शिवभक्तांनी अतिशय जल्लोषात या पुतळ्याचं स्वागत केलेलं आहे. माझ्यासमेत जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेनके आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भात जाणून घेऊया. आमदार साहेब, अतिशय जल्लोषामध्ये जुन्नरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे, आपण काय सांगाल? निश्चितच जुन्नर तालुक्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या जन्मभूमीमध्ये हा अत्यंत आनंदाचा सण आहे. जुन्नर नगरपालिका या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, मी स्वतः, आम्ही सगळ्यांनी मिळून एक मानस केला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्य चौकामध्ये जो पुतळा आहे तो थोडासा जीर्ण झाला होता, त्याची दुरुस्ती करावी अशी अनेक शिवभक्तांची मागणी होती. पण त्या मागणीनुसार म्हटलं दुरुस्ती करण्यापेक्षा आपण नवीनच पुतळा तिथं उभारायचं काम करू. मग महाराष्ट्रभर जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा आहेत त्यातला कुठला देखणा आणि चांगला आहेत हे शोध घेण्याचं आम्ही काम केलं. नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांची कमिटी स्थापन केली आणि महाराष्ट्रभर शिल्पकार घेऊन ते फिरले. शिल्पकार, मूर्तिकार श्रीयुत खेडेकर यांनी अत्यंत अप्रतिम मूर्ती अशी तयार केली आहे. त्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी खासदार साहेब, मी, नगराध्यक्ष, नगरपालिकेचे सर्व नगरसेवक हे सर्व एकत्रितपण जाऊन पाहून आले आणि आज तो आनंदाचा क्षण खऱ्या अर्थाने सत्यात उतरला याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आणि त्याचा खालचा चौतारा या उभारण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच घटकांनी अत्यंत प्रयत्न केले त्याबद्दल या प्रत्येकाचं मी मनपूर्वक आभार मानतो. येत्या 10 ते 15 दिवसामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांच्या तारीख येऊन या पुतळ्याचं अनावरण हे खूप मोठ्या स्वरूपात इथं होणार आहे आणि तो आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी महाराष्ट्रातल्या लाखो संख्येने शिवभक्त हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत येतील याच्या होत्यात माझ्या मनात शंका नाही. हा उत्साह पाहता मलाही राहिला नाही. आमच्या वेशीपासून इथपर्यंत ढोल ताशामध्ये सहभाग घेऊन ढोल वाजवण्याचा आनंद मी पण घेतला. माझ्यासमेत या नगरीचे नगराध्यक्ष श्याम पांडे आणि आमचे सर्व सहकारी यांनी घेतला. हा खूप आनंद खूपच वेगळा आहे आणि हा आनंद फक्त जुन्नरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगात असा साजरा हो अशीच माझी या शैव जन्मभूमीचा लोकप्रतिनिधी भावना आहे. जय शिवराय.